नमस्कार बालमित्रांनो, आताच आपण ऋण आणि आनंद शिकलो की नाही? वेगवेगळ्या वस्तू पाहून आपण ऋण आणि आनंद शिकलेलो आहोत. आता काय करणार आहे, मी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू दाखवणार आहे आणि आता त्या तुम्ही ओळखायच्या आहेत, ऋण आहे की आनंद आहे. आता वैष्णवी हे काय सांग बरं मला, याच्यातला तुमचा ब्रश कोणता आहे? बरोबर, याचा काय उपयोग होतो ग वैष्णवी? काय करतो आपण या ब्रशने? रंगवतो की नाही? चित्र भिंत आहे की नाही? छान. आता विराट हे काय आहे सांग बरं मला. बॉक्स. बॉक्स. त्याच्यातला तुमचा बॉक्स कोणता आहे बरं? हाय का रुंद? हा रुंद बॉक्स आहे. आणि हा अरुंद. छान, व्हेरी गुड. आता भक्ती त्याच्यातला हे काय सांग मला. लाकडाची ठोकळी. बरोबर आहे की नाही? तर याच्यामध्ये रुंद ठोकळा कोणता आहे? छान. आता तन्वी हे आहेत आपले शब्द कार्ड. बरोबर आहे की नाही? आणि शब्द कार्ड जे आहे, समजा हे चार्ट आहे, याच्यामधला रुंद चार्ट कोणता आहे? आनंद चार्ट आहे आणि हा अरुंद चार्ट आहे. बरोबर, तुम्ही पण छान ओळखलं बरं का. आता गौरी हे काय सांग बरं मला. कॅलेंडर. काय करतो बरं आपण याच्यामध्ये? तारीख आहे की नाही? याच्यातला आता रुंद कॅलेंडर कोणता आहे? रुंद आहे. अरुंद. व्हेरी गुड, खूप सुंदर ओळखलं बरं का तुम्ही रुंद आणि अरुंद. आता ही पट्टी बघा आणि ही पण पट्टी. आता या दोन पट्ट्यांमधली रुंद पट्टी कोणती आहे? आणि ही व्हेरी गुड, खूप सुंदर ओळखताय ना तुम्ही. आता हे फळा दिसतो आहे की नाही? आणि हा एक फळा आहे. मग हा फळा आणि हा फळा ह्याच्यामध्ये रुंद फळा कोणता आहे? म्हणजे ग्रीन बोर्ड. बरोबर आहे की नाही? ग्रीन बोर्ड कसा आहे रे? रुंद. आणि ब्लॅक बोर्ड कसा आहे? हा अरुंद. व्हेरी गुड, खूप सुंदर. आता हे बघा, हे काय सांगू तर मला. पर्स आहे की नाही? पर्स. आणि ही पण पर्स आहे ना. आता मग रुंद पर्स कोणत्या रंगाची बरं? चॉकलेटची. आणि अरुंद पर्स? ब्लॅक. बरोबर, रुंद पर्स अरुंद पर्स. मग आता तुम्ही काय करायचं माहितीये का, तुम्ही घरी तुमच्या घरच्या वस्तू किंवा परिसरातल्या रुंद आणि अरुंद वस्तू कोणत्या आहेत हे ओळखायचं आपल्या मित्राला, आपल्या आई वडिलांना त्या वस्तू रुंद आहेत की अरुंद आहेत हे सांगायचं.